माननीय खडसे साहेबांनी आरोप केला की शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा अभिभाषणात उल्लेख नाही. खरं म्हणजे भाऊ त्या दिवशी उशीर आले, माझं लक्ष होतं, त्यामुळे भाऊंनी भाषण ऐकलंच नाही. असं भाऊ तुमच्याकडे ठेवावंच लागेल ना. आणि आता तर तुम्ही आज नेते घोषित झालात, त्यामुळे आता जास्त लक्ष ठेवावं लागेल. आणि तुम्हाला गिरीश भाऊ आणि आपले गुलाबराव यांनी त्रास देऊ नये म्हणून मी लक्ष ठेवतो. आता काय झालं की भाऊंनी भाषण ऐकलं नाही आणि भाऊंनी वाचलंही नाही. आता भाऊ इतके अनुभवी आहे की भाऊंना माहिती आहे भाषणात काय असतं साधारणपणे, त्यामुळे त्यांना वाचायची गरजच नाही आहे. त्यामुळे त्यांनी जोरदार भाषण केलं. भाषणाचा प्रारंभच आहे, माझे शासन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर महान द्रष्टे व समाज सुधारक यांच्यासारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शाचे सतत अनुसरण करत राहील. त्यामुळे नाही, समुद्राच्या स्मारकाच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की आपण हायकोर्टात केस जिंकलो पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि आपला सातत्याने प्रयत्न आहे की सर्वोच्च न्यायालयाने ती लावून घ्यावी. मात्र तिथे कदाचित ते ग्रीन ट्रायब्युनल, म्हणजे ग्रीन त्यांचा बेंच आहे त्याच्याकडे जाईल, तो कॉन्स्टिट्यूट व्हायचा किंवा तो आत्ता बसत नाही आहे. आम्ही सातत्याने अर्ज देतो की आम्हाला तुम्ही, कारण आम्ही सगळ्या परवानग्या घेतल्यात, हायकोर्टात आम्ही जिंकलो ते आम्ही स्थगिती उचलावी असा आपला प्रयत्न हा सातत्याने त्या ठिकाणी निश्चितपणे चाललेला आहे. आणि खरं तर आता आपण विचार करा की नुसती नावं घेऊन काय होतील. आपण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने कर्जमाफीची योजना तयार केली आणि त्यांच्याच नावाने 50,000 देतो म्हणून घोषित केलं आणि 2 वेळा घोषणा करून दिली नाही, मग फायदा काय? नुसतं नाव घेऊन नाही तर त्यांच्या नावाने आपण कारभारही चालवला पाहिजे. त्यांच्या नावाची योजना असेल तर ती नीट इम्प्लिमेंट देखील केली पाहिजे. खरं म्हणजे आता शशिकांत शिंदेजींनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बाबत प्रगती नाही. आता याची पहिली घोषणा कधी झाली? 1999. 1999 ते 2004 काहीच झालं नाही. 2004 साली पुन्हा घोषणा झाली. 2004 ते 2009 काहीच झालं नाही. 2009 ला पुन्हा घोषणा केली. 2009 ते 2014 काहीच झालं नाही.